प्रजासत्ताक यूट्यूब चैनल मार्फत मी अपना समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनतेला उद्देशून जे प्रकट पत्र लिहिले होते त्या पत्राचे वाचन करणार आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सामील होण्याबद्दल या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला आवाहन केले होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नवीन पक्षाची मुहूर्तमेढ रोवण्याचे निश्चित केले होते। भारतीय राजकारणातील काही प्रमुख व्यक्तींशी त्यांनी त्याबाबत बोलणीही सुरू केली होती। भारतीय जनतेला लोकशाहीची संपूर्ण जाणीव देणारे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची किती आवश्यकता आहे याचे दिग्दर्शन करणारे रिपब्लिकन पार्टी का स्थापली जात आहे याची कल्पना देणारे या नव्या पक्षाचे ध्येय धोरण विशद करणारे सविस्तर पत्र त्यांनी त्यांच्या हयातीत लिहून ठेवले होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नूतन पक्षाला पाठिंबा देण्याबद्दल आवाहन करणारे भारतीय जनतेला लिहिलेले असे हे बाबासाहेबांचे प्रकट पत्र आहे। ते हयात असते तर त्यांनी यावरून हात फिरवला असता। ते परिपूर्ण व्हावे म्हणून त्यांनी कदाचित काही फेरबदलही केले असते, त्यात भर घातली असती। मध्येच त्यांचे महापरिनिर्वाण झाल्याने हे होऊ शकले नाही। उपलब्ध असलेले त्यांचे पत्र जसेच्या तसे छापणे इष्ट असल्याने मी भाषांतर करून व्हिडिओच्या कथन रूपाने आपणासमोर सादर करीत आहे। चळवळीला राजकीय पक्षाचे स्वरूप कसे प्राप्त होते। हिंदी काँग्रेसची स्थापना 1886 साली झाली। 1947 पर्यंत स्वराज्य प्राप्तीची चळवळ म्हणून तिने काम केले। सुरुवातीला तिला स्पष्ट असे ध्येय नव्हते। प्रथम तिने सुराज्याची चांगल्या राज्यकारभाराची मागणी केली। त्यानंतर तिने हे ध्येय बदलले आणि स्वराज्याची मागणी पुढे ठेवली। ब्रिटिश राजकीय वर्तुळात ह्या स्वराज्याच्या कल्पनेचे दोन पर्यायी अर्थ करण्यात आले। एक वसाहतीचे स्वराज्य डॉमिनियन स्टेट्स, दोन संपूर्ण स्वातंत्र्य इंडिपेंडन्स। समान राजाला राजनिष्ठ राहून उपभोगावयाचे स्वातंत्र्य म्हणजे वसाहतीचे स्वराज्य होय। तर संपूर्ण स्वराज्याचा अर्थ राजनिष्ठाविरहित स्वातंत्र्य असा होतो। हिंदी राष्ट्रसभा म्हणजेच काँग्रेस सुरुवातीला काही काळ वसाहतीचे स्वराज्य मान्य करीत होते, पण तो काळ अगदीच अल्प होता। 1930 साली अगदीच नाट्यपूर्ण व अनपेक्षितपणे तिने संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला। हे स्वातंत्र्य 1947 साली मिळाले। येथपर्यंत काँग्रेसचे स्वरूप हे संसदीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी उभारलेल्या सैन्यासारखे नसून परकीय सत्तेच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्रित केलेल्या पलटणीसारखे होते। याची कल्पना असल्यामुळेच काँग्रेस ही संस्था बरखास्त करण्याची आणि स्वराज्यातील सरकार चालविण्याचे पक्षपद्धतीने बांधलेले नवीन पक्ष उभारण्याची अत्यंत सूज्ञ सूचना श्री गांधी यांनी केली होती। परंतु काँग्रेस पक्षातील पुढारी तर सरकारी कामकाजाची सूत्रे हाती घेण्यासाठी आपापल्या तंबूत सर्व शस्त्रास्त्रासह सजून बसले होते। श्री गांधींचा सल्ला त्यांनी जुमानला नाही। सर्वसाधारणपणे अशी राजनैतिक परंपरा आहे की शांततेच्या प्रस्थापनेनंतर युद्धकाळात उभारलेले सैन्य बरखास्त करावे लागते। याचे कारणही उघड आहे। लढाईच्या काळात सैन्य भरती करताना योग्य ती पथ्ये पाळलेली नसतात। चांगले वाईट बेफिकीर संधीसाधू अशा सर्व प्रकारच्या लोकांची भरती फलटणीत होत असल्याने तिचा दर्जा खूपच खालावलेला असतो।
भारताच्या बाबतीत हे असे सैन्य बरखास्त करण्याचे दूरच राहो, उलट त्याने सारी सत्ता हस्तगत केली आहे. आपणाला आता काँग्रेस सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कारभाराचा अनुभव मिळाला आहे. कारभार काही पुष्णावह नाही असेच कुणीही म्हणेल. श्री गांधी यांच्या सल्ल्याचा विचार गंभीरपणे करण्याची संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्ष म्हणून काम करेल असा पक्ष उभारण्याची वेळ आता आली आहे. 2. संसदीय आधुनिक लोकशाहीच्या पार्लिमेंटरी डेमोक्रेसीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्टी. लोकशाही पद्धतीची शासन संस्था यशस्वीपणे राबविता यावी म्हणून आवश्यक असलेल्या बाबी कोणत्या, याविषयी येथे थोडक्यात चर्चा करण्याचे मी योजले आहे. या विषयाची पार्श्वभूमी. प्रत्यक्ष विषयाची चर्चा करण्यापूर्वी तद्विषय पार्श्वभूमीबाबत काही प्राथमिक बाबींचा मी येथे उल्लेख करतो. पहिली गोष्ट अशी की लोकशाहीचे स्वरूप सारखे बदलत राहिले आहे. आपण ज्या लोकशाहीबद्दल बोलतो ती काही सातत्याने एकस्वरूपी राहिलेली नाही. ग्रीक लोकांची अथेनियन लोकशाही हेच घ्या. ही अथेनियन लोकशाही आणि आजची आपली लोकशाहीची कल्पना यात महद अंतर आहे. अथेनियन लोकशाहीमध्ये 50% लोक हे गुलाम असत. खरोखरी स्वतंत्र जनता फक्त 50% असायची. बाकी 50% गुलाम असलेल्या जनविभागाला शासन संस्थेत कोणत्याही प्रकारचे स्थान नव्हते. ही एकच बाब अथेनियन लोकशाही व आधुनिक लोकशाही यातील फरक दाखवायला पुरेशी आहे. प्रथमदर्शनीच तिच्याकडे तुमचे लक्ष वेधावे असे मला वाटते. ती दुसरी गोष्ट ही की कोणत्याही एका देशात देखील लोकशाहीचे स्वरूप एकच राहिलेले नाही. इंग्लंडचे उदाहरण घ्या. 1688 सालात झालेल्या क्रांतीच्या पूर्वीची त्या देशातील लोकशाही व त्यानंतरची तेथील लोकशाही यांचे स्वरूप एकच आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. कोणी असेही म्हणू शकणार की 1688 ते 1832 या काळातील इंग्लंडमधील लोकशाही व 1832 साली मंजूर करण्यात आलेला पहिला सुधारणा कायदा फर्स्ट रिफॉर्म बिल अंमलात आल्यानंतरची लोकशाही ही एकच आहे. लोकशाहीचे स्वरूप सारखे बदलत आले आहे. तिसरी गोष्ट अशी की लोकशाहीचे नुसते स्वरूपच बदलत आले आहे असे नाही, तर तिचे उद्दिष्ट देखील काल ओघाबरोबर बदलत आले आहे. पुन्हा पुरातन इंग्लिश लोकशाहीचेच उदाहरण घ्या. त्यावेळी तेथील लोकशाहीचे उद्दिष्ट काय होते? राजाच्या अबाधित सत्तेवर नियंत्रण घालणे, त्याला त्याच्या विशिष्ट हक्कांच्या अंमलबजावणीपासून परावृत्त करणे हेच ते उद्दिष्ट होय. त्यावेळचा इंग्लंडमधील राजा ह्या थराला जाऊन म्हणत असे की कायदे करण्याचा हक्क पार्लमेंटला असला तरी मी राजा म्हणून कायदे करू शकतो व माझ्या कायद्यांना वरिष्ठ स्थान दिले जाईल. राजाच्या या अशा प्रकारच्या झोटिंगशाहीमुळे ऑटोक्रसीमुळे लोकशाही सत्य स्वरूपात उतरू शकली नव्हती. आज लोकशाहीचे उद्दिष्ट कोणते आहे? आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हे अनियंत्रित राजसत्तेवर नियंत्रण घालणे हे नसून लोककल्याण साधणे हे आहे. लोकशाहीच्या उद्दिष्टात झालेला हा बदल महत्त्वपूर्ण आहे आणि यामुळेच मी सदर विषयाला आधुनिक लोकशाहीच्या यशस्वी प्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी असे हेतुतःच संबोधिले आहे. लोकशाहीची व्याख्या. लोकशाहीची व्याख्या तरी काय? पुढील चर्चा करण्यापूर्वी लोकशाही या शब्दप्रयोगात येणाऱ्या कल्पनेचे स्पष्ट स्वरूप आपण जाणून घेऊया. तुम्हाला माहिती असेल की लोकशाहीची व्याख्या राज्यशास्त्रवेत्ते, लेखक, समाजशास्त्र आणि
इतर कित्येक लोकांनी आपापल्या परीने केलेली आहे। अशा व्याख्यांपैकी फक्त दोनच मी माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी येथे देत आहे। वॉल्टर बेघोट याने इंग्लिश संविधानावर एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे, त्यात लोकशाहीचे सुस्पष्ट चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे। या ग्रंथात त्याने लोकशाहीची व्याख्या चर्चेवर आधारलेली शासन संस्था अशी केली आहे। अब्राहम लिंकनने केलेली व्याख्या आता बघूया। दक्षिणेकडील राज्यांशी झालेल्या युद्धसमाप्तीनंतर गॅटिसबर्ग येथे सुप्रसिद्ध भाषण केले, त्यात लोकशाहीची व्याख्या त्याने लोकांचे सरकार, लोकांनी नियुक्त केलेले सरकार आणि लोकांकरिता राबणारे सरकार, अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल अशी केली। अशा आणखी कितीतरी व्याख्यांचा नामनिर्देश करता येईल। माझ्यापुरते बोलायचे झाल्यास लोकशाहीची व्याख्या निराळ्या शब्दांनी मी करीन। मला असे वाटते की तीच लोकशाहीची आज खरी व्याख्या होऊ शकेल। माझी व्याख्या अशी, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गांनी घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय। ज्या शासन पद्धतीमुळे सत्तारूढ मंडळीला सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत बदल करता येतात, असे बदल ग्रहण करताना जनता रक्तलांछित हिंसात्मक मार्गाचा अवलंब करत नाही, तेथे लोकशाही नांदते आहे, असे मी म्हणेल की हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे, तीच उच्चतम कसोटी आहे। ज्यावेळी तुम्ही एखाद्या पदार्थाचे गुण ग्रहण करता, त्यावेळी सगळ्यात कडक कसोटी त्याला लावणे जरूर आहे, तेव्हाच त्याची खरी परीक्षा होते। लोकशाहीची ही व्याख्याच मी निकष म्हणून इथे वापरणार आहे। ही अशी लोकशाही यशस्वी कशी होणार ह्याबद्दल प्रामुख्याने मी लिहिणार आहे। लोकशाहीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबी कोणत्या याबद्दल लोकशाही या विषयाची मांडणी करणाऱ्या कोणत्याही लेखकाने स्पष्टपणे काही मूलभूत अधिष्ठाने सांगून ठेवलेली आहेत। म्हणूनच लोकशाहीचे प्रयोग ज्या ज्या देशात झाले त्या त्या देशाच्या इतिहासाचे परिशीलन करून लोकशाहीच्या अपयशाची कारणे शोधावी लागतात व योग्य ती अनुमाने आपणासच काढावी लागतात। लोकशाहीच्या यशस्वी सिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा आता आपण क्रमाने विचार करू। क्रमांक एक, लोकशाही यशस्वी व्हाव्यास लागणारी प्रथम आवश्यक बाब ही की समाजव्यवस्थेत विषमता नसली पाहिजे। पीडित दडपलेला वर्ग समाजात असता कामा नये। सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांच्या ठाई झाले आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसऱ्या बाजूला अशी विभागणी असू नये। अशी विषमता, अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यामध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्याचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते। लिंकन आपल्या त्याच गॅटिसबर्ग येथील भाषणात म्हणाला होता, स्वतःच्या विरुद्ध विभागलेले घर तग धरू शकत नाही। अ हाऊस डिवायडेड अगेन्स्ट इट्सेल्फ कॅननॉट स्टँड या त्याच्या उच्चाराचा अर्थ लोकांना संपूर्णपणे आकलन झाला नाही। अर्थातच अमेरिकेतील दक्षिण व उत्तर संस्थानांमधील झगड्याबद्दल तो हे बोलला, ज्यावेळी विभागलेले घर टिकू शकत नाही असे तो म्हणाला, त्यावेळी त्याला हेच म्हणावयाचे होते की तुम्ही दक्षिणेकडील लोक व आम्ही उत्तरेकडील लोक जर विभागलो गेलो, एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलो, मग परकीय शत्रूंविरुद्ध आपण एकत्र उभे राहू शकणार नाही। पण त्यांच्या वाक्यात यापेक्षाही आणखी खोल व महत्त्वपूर्ण अर्थ भरलेला आहे असे मला वाटते। माझ्या मते वर्गावर्गातील जे महदंतर आहे, वर्गसंघर्ष आहेत, ते लोकशाहीच्या
यशसिद्धीच्या मार्गावरील सर्वात मोठी अडसर बनतात हाच तो अर्थ होय. कारण उघड आहे, लोकशाहीमध्ये घडते काय? लोकशाहीमध्ये पीडित, दलित ज्यांचे हक्क छिनून घेतलेले असतात ते भारवाहक बनलेले असतात. ते लोक व ज्यांनी सर्व हक्कांचा समुच्चय स्वतःपाशी केलेला असतो असे लोक या दोहोंनाही मतदानाचा समान हक्क प्राप्त होतो. मातब्बर वर्ग हा बहुधा पीडित वर्गापेक्षा संख्येने कमी असतो आणि निर्णय घेण्याच्या कामी आपण बहुमताचे तत्व मान्य करीत असल्याने जर ह्या सुरक्षित वर्गाने सुखासुखी व स्वेच्छेने आपले विशेष अधिकार सोडले नाही तर मग त्यांच्या व खालच्या वर्गामधील अंतर दुणावे. ते अंतर लोकशाहीच्या नाशास व भलत्याच काही राज्यपद्धतीला जन्म देण्यास कारणीभूत होईल. आणि म्हणूनच मी निसंकोचपणे म्हणतो की जगातील निरनिराळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास लोकशाहीच्या अपयशाचे कारण सामाजिक विषमता, वर्गावर्गात उभी असलेली असमतेची दरी हेच आहे असे दिसून येईल. क्रमांक 2, लोकशाहीच्या यशसिद्धीसाठी आवश्यक असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाचे अस्तित्व. याबाबतीत पक्षपद्धती विरुद्ध बोलणारे पुष्कळ लोक याच देशात नव्हे तर इंग्लंडमध्ये देखील मी खूप पाहिले आहेत. इंग्लंडमध्ये पार्टी सिस्टीमवर, पक्षपद्धतीवर हेन्सार्ड सोसायटीने लिहिलेल्या ग्रंथात एक संबंध प्रकरणच्या प्रकरण लिहिले आहे आणि त्यात पक्षपद्धती ही चांगली पद्धती आहे की नाही आणि ती राबवायची की नाही असा प्रश्न उपस्थित करून त्याचा उहापोह केला आहे. या प्रश्नाबाबत पुष्कळ दृष्टिकोन मांडले जातात. माझ्या मते जे लोक पक्षपद्धती विरुद्ध आहेत आणि अनुषंगाने ज्यांना विरोधी पक्षाची आवश्यकता वाटत नाही त्यांना लोकशाही या चीजेचे संपूर्ण आकलन झालेले नसावे. लोकशाही म्हणजे काय? मी काही तिची व्याख्या येथे सांगत नाही तर तिची कार्यमीमांसा करतो आहे. या अर्थाने लोकशाहीला सत्तेवरील नियंत्रण, व्हेटो ऑफ पॉवर असे म्हणता येईल. वंशपरंपरागत सत्ता व सरंजामदारशाही यांच्या नेमका उलट अर्थाचा शब्द म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा अर्थच हा की सत्तारूढ मंडळीच्या अमर्याद सत्तेला कुठेतरी केलेले नियंत्रण. झोटिंगशाहीमध्ये नियंत्रणाला वावच नसतो. एकदा निवडलेला राजा आपल्या उपजत व दैवी अधिकाराने राज्य करतो. दर 5 वर्षांनी त्याला आपल्या प्रजेकडे जाऊन असे म्हणावे लागत नाही की का हो मी चांगला माणूस आहे ना, गेल्या 5 वर्षातील माझा कारभार तुम्हाला पसंत आहे की नाही, पसंत असेल तर मला पुन्हा राजा म्हणून निवडाल ना. राजाच्या सत्तेवर कोणाचेही नियंत्रण नसते. परंतु लोकशाही आपण अशी व्यवस्था केलेली असते की ज्यामुळे सत्तारूढ असलेल्या मंडळीला दर 5 वर्षांनी लोकांपुढे जावे लागते आणि ते सत्तास्थानी राहावयास लायक आहेत की नाही, लोकांचा सांभाळ व संरक्षण करण्यास समर्थ आहेत की नाही या प्रश्नावर त्यांना लोकांचा कौल घ्यावा लागतो. यालाच मी सत्तेवरील नियंत्रण म्हणतो. परंतु दर 5 वर्षांनी फक्त एकदा लोकमताचा कौल घेण्याच्या आधी मधल्या काळात अनियंत्रित सत्ता वापरण्याच्या ह्या पंचवार्षिक नियंत्रणामुळे खरीखुरी लोकशाही येत नाही. लोकशाहीमध्ये राज्यसत्तेवर लोकमताचे नियंत्रण नुसतेच हवे असे नाही तर ते तात्काळ व सतत असावयास हवे. लोकसभेमध्ये पार्लमेंट, कायदेमंडळ यामध्ये सरकारला तिथल्या तेथे अडविणारे व आव्हान देणारे लोक असावे लागतात. या विवेचनावरून तुम्हाला दिसून येईल की कोणालाही अविरतपणे सत्ता गाजविण्याचा अधिकार नाही. परंतु शासन संस्था ही लोकमतानुवर्ती असावयास हवी आणि तिला अडविणारे, आव्हान देणारे लोक खुद्द सभागृहात,
कायदेमंडळातच असले पाहिजे. विरोधी पक्षांचे महत्त्व यावरून तुम्हाला कळेल. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळे सत्तारूढ सरकारचे ध्येयधोरण तापवून ऐरणीवर ठोकून नीटनेटके करण्याची व्यवस्था असते. सत्ताधारी पक्षाला आपल्या धोरणाचे आणि राज्यकारभाराचे समर्थन व त्या पक्षात नसलेल्या लोकांच्या शंकांचे निरसन सततपणे करावे लागते. दुर्दैवाने आपल्या देशातील बहुतेक वर्तमानपत्रे सरकारी जाहिरातीच्या उत्पन्नासाठी म्हणा किंवा अन्य कारणासाठी म्हणा सरकारी पक्षाला जास्त उचलून धरतात, विरोधी पक्षाला प्रसिद्धी देत नाही. विरोधी पक्षाकडून त्यांना काय मिळणार? सरकारकडून त्यांना जाहिरातीचा पैसा मिळतो. आणि मग काय? सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांची प्रतिवृत्ते रकानेच्या रकाने भरून ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली भाषणे अगदी त्रोटकपणे शेवटच्या पानावर कुठेतरी कोपऱ्यात छापली जातात. आणि म्हणूनच लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. इंग्लंडमध्ये विरोधी पक्षाला नुसती मान्यताच दिली जाते, एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेत्याला त्याच्या पक्षाचे कामकाज चालविता यावे म्हणून पगार दिला जातो. त्याला सेक्रेटरी, टंकलेखक, कारकून असा लवाजमा पुरविला जातो. हाऊस ऑफ कॉमन्सच्या इमारतीतच त्याचे ऑफिस थाटून दिले जाते. कॅनडामध्ये देखील पंतप्रधानासारखाच विरोधी नेत्याला पगार दिला जातो. कारण उघड आहे, या दोन्ही देशात सरकार चुकीच्या मार्गाने जात आहे की काय हे सांगणाऱ्यांची आवश्यकता त्या लोकांना भासते. हे काम अविरतपणे व सातत्याने व्हावयास पाहिजे याची त्यांना निकळ भासते आणि म्हणूनच ते विरोधी पक्षासाठी खर्च करावयास तत्पर असतात. क्रमांक 3, लोकशाहीच्या यशासाठी जरुरी असलेली तिसरी बाब म्हणजे वैधानिक व कारभारविषयक क्षेत्रात पाळावळ्याची समता ही होय. कायद्यातील समता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, या विषयाची ज्यादा चर्चा करण्याची आवश्यकता नाही. अर्थात या तत्वाची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी अन्याय होत असतातच, परंतु राज्यकारभार करताना पाळावयाची समता दृष्टी ही चीज आज जास्त महत्त्वाची बनलेली आहे. आपल्यातील कित्येक लोकांना राज्यकारभारातील वशिलेबाजीची चांगली चुणूक अनुभवावयास व पाहावयास मिळाली असेल. सत्तारूढ पक्षाच्या गोटातील मंडळीला किफायतशीर होईल अशा पद्धतीने राज्यकारभार केला गेल्याची कित्येक प्रकरणे तुमच्या आढळात आली असतील. मला स्वतःला अशी कित्येक उदाहरणे आठवतात. अमुक एका वस्तूचा व्यापार लायसन्सशिवाय कोणालाही करता यायचा नाही असा समजा कायदा आहे. असा कायदा तत्वत सर्वांना सारखाच लागू असल्याने त्याबद्दल कोणीही तक्रार करणार नाही, त्यात वशिलेबाजीचा मागमूसही नाही. पण त्यापुढे जाऊन आपण त्या कायद्याच्या अंमलबजावणीची छाननी करू. या समजा सदर कायद्यान्वये लागणारे परवाने मागायला निरनिराळे लोक सरकारी अधिकाऱ्यांकडे किंवा मंत्र्यांकडे जाऊ लागले आणि अशावेळी मंत्री महाशय जर त्या इच्छुकांच्या टोप्यांचा रंग निहाळून निर्णय घेऊ लागले व आपल्या पक्षाच्या छापाच्या टोपीवाल्याला लायसन्स देऊ लागले तर मग ती वशिलेबाजी होईल आणि कारभारविषयक समता राहणार नाही. अर्थात लायसन्सचे हे प्रकरण लहानसे आहे आणि त्यातील वशिलेबाजीचा परिणाम अगदीच थोड्या लोकांवर होतो. पण हीच वशिलेबाजी राज्यकारभारात आणखी खोलवर घुसल्यास काय गजब होईल? एखाद्या पक्षातील सभासदांवर समजा कायदेशीर खटला करणे कायद्यान्वये आवश्यक झालेले आहे. सरकारी अधिकाऱ्यांजवळ तसा भरपूर पुरावा उपलब्ध झाला आहे. अशावेळी जर त्या विभागातील त्या पक्षाचा पुढारी जिल्हा अधिकाऱ्याला जाऊन भेटला, तो खटला काढून टाकण्याबद्दल सांगू लागला व म्हणाला, हे बघा जर आमचे एवढे काम केले नाही तर मंत्र्याला सांगून तुमची दूर बदली करायला लावी, हे असे जर होऊ लागले
तर राज्यकारभार केवढा अन्यायकारक व गोंधळाचा होईल कल्पनाच केलेली बरी. अमेरिकेमध्ये स्पॉइल सिस्टीम नावाची एक राज्यकारभार विषयक पद्धत पूर्वी होती. नवीन पक्ष सत्तेवर आला म्हणजे तो पूर्वीच्या सरकारने नेमलेल्या कारकून शिपायासह सर्व नोकरांना कामावरून दूर करीत असे व आपल्या गटातील आणि निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला मदत केलेल्या लोकांची नेमणूक करीत असे. या पद्धतीमुळे अमेरिकेला कित्येक वर्ष चांगली कारभार करणारी यंत्रणा कधी लाभलीच नाही. पुढे ही पद्धत लोकशाहीला पोषक नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी ती अवहेरली. इंग्लंडमध्ये राज्यकारभार निष्कलंक, निष्पक्षपाती व राजकारणापासून अलिप्त राहावा म्हणून तेथील लोकांनी राजकीय व नागरिक अशी नोकऱ्यांची विभागणी केली आहे. नागरिक नोकऱ्या कायम स्वरूपाच्या असतात. त्यातील नोकरवर्ग कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी कारभार चालवतात आणि मंत्रिमंडळही त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करीत नाही. अशा प्रकारची पद्धत आपल्या देशात ब्रिटिश लोक असताना त्यांनी अवलंबली होती. मध्यवर्ती भारत सरकारचा मंत्री असताना मला जो एक अनुभव आला त्याची आठवण ताजी आहे. प्रत्येक व्हाईसरायच्या नावाचा कोणता तरी रस्ता किंवा क्लब दिल्लीमध्ये आहे. फक्त लॉर्ड लिनलिथगो यानेच स्वतःचे नाव कोणत्याही स्थळाला किंवा संस्थेला देविले नाही. त्यांचा खाजगी चिटणीस माझा मित्र होता. त्यावेळी मी बांधकाम खात्याचा मंत्री होतो व माझ्या अखत्यारीत पुष्कळ कामे चाललेली होती. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, लॉर्ड लिनलिथगोचे नाव कोणत्या तरी संस्थेला किंवा स्थळाला देण्याबाबत तुम्ही काही करू शकणार नाही काय? बाकी सर्व व्हाईसरायांची नावं कुठे ना कुठे दिलेली आहे, पण लॉर्ड लिनलिथगोचेच फक्त नाही. मी त्याला विचार करण्याबद्दल आश्वासन दिले. दिल्ली शहरात उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत असल्याने ती दूर करण्याच्या योजनेबद्दल मी त्यावेळी विचार करीत होतो. माझा युरोपियन सेक्रेटरी श्री प्रायर ह्यास मी म्हटले, हे बघ, व्हाईसरायच्या सेक्रेटरीने माझ्याजवळ अशी सूचना केली आहे, आपण याबाबतीत काही करू शकणार नाही काय? आणि त्याने काय उत्तर दिले? तो म्हणाला, साहेब, आपण अशी कोणतीही गोष्ट करू नये. सध्याच्या परिस्थितीत या देशात असे उत्तर मिळणे दुरापास्त आहे. मंत्र्याच्या मताविरुद्ध बोलणे आज कोणत्याही सेक्रेटरीला शक्य नाही. कारण उघड आहे, ब्रिटिश आमदानीत आपण देखील ग्रेट ब्रिटनसारखाच नियम करून टाकला होता की कारभारविषयक कामात सरकारने हस्तक्षेप करू नये. सरकारचे काम हे धोरण ठरविण्याचे आहे, हस्तक्षेप किंवा पक्षपात करण्याचे नाही. ही बाब मूलभूत स्वरूपाची असून तिच्यापासून आपण आज दूर जात आहोत, तिचा त्याग करीत आहोत. क्रमांक 4, लोकशाहीचे यश हस्तगत करण्यासाठी आवश्यक असलेली चौथी गोष्ट म्हणजे संविधानात्मक नीतीचे पालन होय. पुष्कळ लोक आपल्या घटनेबद्दल अतिउत्साही दिसतात. माझे मात्र तसे नाही. उलट सध्याच्या भारतीय घटनेचे उच्चाटन करू इच्छिणाऱ्या, कमीत कमी ती संपूर्ण दुरुस्त करण्यासाठी झटणाऱ्या मंडळीत सामील होण्यास मी तयार आहे. आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की आपली आजची घटना ही कायदेशीर तरतुदींचा व तत्वांचा नुसता सांगाडा आहे. ह्या सांगाड्याला आवश्यक असलेले रक्तमास संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनातच मिळते. इंग्लंडमध्ये ह्या घटनात्मक नीतीलाच घटनात्मक संकेत कॉन्स्टिट्यूशन कन्व्हेन्शन अशा प्रकारचं म्हणतात व लोक ते संकेत स्वखुशीने पाहतात. याबाबतीत मला आठवणारे दोन प्रसंग हटकून येथे देत आहे. अमेरिकेतील 13 घटक राज्यांनी ज्यावेळी बंड पुकारले त्यावेळी अमेरिकेची सूत्रे वॉशिंग्टनच्या हाती होती. तो अमेरिकेचा नेता होता. हे विधान
त्याचे त्यावेळचे अमेरिकेतील समाज जीवनातील स्थान परिपूर्णपणे वेगळे करू शकत नाही. अमेरिकन लोकांना तो प्रत्यक्ष देवच वाटत होता. अमेरिकेची घटना लिहून झाल्यावर वॉशिंग्टनला पहिला अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्याची अध्यक्षीय मुदत संपल्यावर त्याने दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्यास नकार दिला. ही गोष्ट निसंशय आहे की वॉशिंग्टन 10 वेळा जरी सलगपणे अध्यक्षीय निवडणुकीस उभा राहिला असता तरी त्याला कोणी प्रतिस्पर्धी बनला नसता व लोकांनी त्याला मोठ्या आनंदाने व एकमताने निवडून दिले असते. पण तो मात्र दुसऱ्यांदा उभ्या राहण्यासही तयार झाला नाही. त्याला कारण विचारले असता तो उत्तरला, माझ्या प्रिय देशबंधूंनो, ही घटना आपण ज्या हेतूने बनवली त्याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतो. आपल्याला वंशपरत्वे चालणारी राजेशाही, वंशपरत्वेने येणारा राजा किंवा हुकुमशहा नको होता, म्हणूनच आपण ही घटना बनवली. इंग्लिश राजाशी तुम्ही या हेतूनेच प्रेरित होऊनच संबंध तोडले आहेत. मग माझी पूजा करून मला जर तुम्ही वर्षानुवर्षे अध्यक्ष बनवू लागलात तर तुमच्या तत्वाचे काय होईल? इंग्लिश राजाच्या ठिकाणी माझी स्थापना करून तुम्ही असे म्हणू शकाल काय की इंग्लिश राजाच्या सत्तेविरुद्ध तुम्ही केलेला उठाव हा योग्य होता? तसे तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणू शकाल? माझ्यावरील प्रेमामुळे व श्रद्धेमुळे तुम्ही जरी मला दुसऱ्यांदा उभे राहण्याचा आग्रह करू लागलात तरी तुमच्या या भावना विवशतेला बळी न पडण्याचे काम वंशपरंपरागत सत्ताशाहीचा बिमोड करण्याच्या तत्वज्ञानाचा उद्गाता म्हणून मला कर्तव्यबुद्धीने पार पाडावेच लागणार. तरी परंतु लोक आग्रहास्तव त्याला दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हावे लागले. पण जेव्हा तिसऱ्यांदाही त्याला गळ घालण्यासाठी लोक त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने त्यांना कठोरपणे झिडकारले. दुसरे एक उदाहरण मी देतो. 8व्या एडवर्डची कहाणी तुम्हाला माहीत असेल. गोलमेज परिषदेसाठी मी लंडनला गेलो होतो. राजाने त्याला हव्या असलेल्या स्त्रीशी लग्न करावे की नाही आणि त्याने तसे लोकमताच्या व ठरलेल्या संकेतांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यास त्याला सिंहासनावर ठेवायचे की नाही या प्रश्नावर त्या देशात त्यावेळी मोठे रण माजले होते. राजाला लग्नाच्या बाबतीतील हे एवढे वैयक्तिक स्वातंत्र्यही द्यायचे की नाही हाही प्रश्न उपस्थित झाला होता. मी मिस्टर बाल्डविन त्यावेळचे हुजूर पक्षीय पंतप्रधान अर्थातच राजाच्या या लग्नाविरुद्ध होते. तो राजाला म्हणत होता, तू जर माझे ऐकले नाहीस तर तुला राजपद सोडावे लागेल. मिस्टर चर्चिल हे राजा एडवर्डचे मित्र होते व त्याच्या पाठीशी उभे राहण्यास तयार होते. लेबर पार्टी विरोधी पक्ष म्हणून त्यावेळी होते. मला पक्के आठवते की हुजूर पक्षातील ह्या प्रश्नावरील फाटाफुटीचा फायदा उचलून बाल्डविनचा पराजय करायचा की नाही याबद्दल मजूर पक्षात विचार चालू होता. कारण हुजूर पक्षातील कित्येक सभासद राजनिष्ठेमुळे एडवर्डची बाजू घेण्यास तयार होते. त्यावेळी प्रोफेसर लास्की हेराल्ड या नियतकालिकात लेखामागून लेख लिहून मजूर पक्षाने तसे करू नये म्हणून बजावित होते. अशा हालचालींचा निषेध करीत होते. ते म्हणत होते, आपण घटनात्मक संकेताने एक गोष्ट मान्य केली आहे की पंतप्रधानांचा सल्ला राजा मानील आणि त्याने तसा तो न मानल्यास पंतप्रधान राजाला घालवून देऊ शकेल. हा असा आपला सर्वमान्य संकेत असल्याने ज्या योगे राजाचे अधिकार क्षेत्र वाढेल अशी वर्तणूक करून या प्रश्नावर बाल्डविनचा पराजय करणे चुकीचे ठरेल. मजूर पक्षाने हा सल्ला मानला. संकेत खिलाडू वृत्तीनेच पाळले पाहिजेत असे त्यांनी ठरवले. इंग्लंडचा इतिहास वाचताना अशी कित्येक उदाहरणे तुम्हाला आढळतील की जेथे तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडून पक्षनेत्यांनी आपल्या विरोधकास, मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करीत असोत, कैचित पकडण्याचे प्रसंग संविधानाची व लोकशाहीची हानी होऊ नये म्हणून कटाक्षाने टाळले आहेत. क्रमांक 5, लोकशाहीचा प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून
आणखी एका गोष्टीची आवश्यकता आहे असे मला वाटते, ती म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्याकांची, अल्पमतवाल्यांची गळचेपी बहुमतवाल्यांकडून होता कामा नये. अल्पसंख्याकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. बहुसंख्याक मंडळी कारभार करीत असली तरी आपल्याला इजा पोहोचणार नाही, आपल्यावर अन्याय होणार नाही याची हमी अल्पसंख्याकांना मिळाली पाहिजे. इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ह्या तत्वाचा मान फार राखला जातो. 1931 सालच्या इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर मजूर पक्षाचे नेते श्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. त्यानंतर निवडणुका आल्या. त्यावेळी मजूर पक्षाची सभासद संख्या 150 वरून 50 वर घसरली. मिस्टर बाल्डविन हे प्रधानमंत्री बनले. मी त्यावेळी इंग्लंडमध्ये होतो. हुजूर पक्षाच्या प्रचंड बहुमताखाली काम करणाऱ्या या अल्पसंख्या मजूर सदस्यांकडून भाषणाबद्दल, तहकुबी सूचनाबद्दल वा अन्य विरोध करण्याच्या पद्धतीबद्दल बहुमतवाल्या हुजूर पक्षाकडून कधी गळचेपी किंवा अन्याय झाल्याची तक्रार मला ऐकायला मिळाली नाही. आपल्या लोकसभेचे उदाहरण घ्या. विरोधी पक्षांचे सभासद सदा सर्व काळ आणीत असलेले निंदाभंजक ठराव किंवा तहकुबी सूचना किंवा तत्सम प्रकारचा सर्वच मला मान्य आहे असे नाही. सातत्याने तहकुबी सूचना मांडीत बसणे हे काही चांगले लक्षण नाही. हे काही ही असले तरी एखादी सूचना ग्राह्य करून तिच्यावरील चर्चेस परवानगी दिल्याचे तुम्हाला क्वचितच ऐकायला मिळेल. ह्या गोष्टीबद्दल मला अचंबा वाटतो. इंग्लिश पार्लमेंटच्या कामकाजाच्या माझ्या वाचनात तहकुबी सूचना अमान्य केल्याचे उदाहरण क्वचितच आले असेल. मी मुंबई विधानसभेचा सदस्य असताना श्री मुरारजी देसाई, श्री मुंशी, श्री खेर वगैरे मंडळी सत्तारूढ होती. त्यांनी एक देखील तहकुबी सूचना चर्चेसाठी येऊ दिली नाही. त्यावेळचे स्पीकर श्री मावळणकर हे अशा सूचना स्वतः फेटाळून तरी लावायचे किंवा त्यांनी कधी काळी परवानगी दिलीच तर मंत्री विरोध करायचे. मंत्र्याने विरोध केल्यास तहकुबी सूचना आणणाऱ्या सभासदाला ठराविक 30 किंवा 40 काय असेल तेवढ्या सभासदांचा पाठिंबा मिळवायचा असतो. छोट्या अल्पसंख्य जमातींच्या 4/6 सभासदांच्या गटाने उपस्थित केलेल्या तहकुबी सूचनांना जर सरकारी पक्षाकडून सतत विरोध झाल्यास या अल्पसंख्याक लोकांना आपल्या दुःखांना वाचा फोडायला संधी मिळणार नाही. अशा परिस्थितीत या अल्पसंख्याकात बेसनदशीर मार्ग अवलंबण्याचे, क्रांतिकारक उठाव करण्याचे वारे मग निसर्गतःच शिरते. आणि म्हणूनच मग लोकशाही कारभारात बहुमतवाल्यांकडून असे दडपशाहीचे वर्तन कदापि होता कामा नये. 6, या संदर्भात आणखी एका मुद्द्याचे विवरण करणे जरूर आहे. माझ्या मते राज्यव्यवस्थेसाठी नीतिमान समाजव्यवस्थेची आवश्यकता आहे. या मुद्द्याबद्दल आपल्या राजकीय शास्त्रवेत्त्यांनी काहीच विचार केलेला आढळत नाही. नीतीशास्त्र हे राज्यशास्त्राहून काहीतरी अलग प्रकरण आहे असे मानण्यात येते. त्यांचा अन्योन्य काहीच संबंध नाही असे समजले जाते. नीतिमत्तेशिवाय राजकारण करता येते या समजुतीने राजकारणाचा अभ्यास करणाऱ्याला नीतिशास्त्राचा गंध नसला तरी चालेल असा प्रवाद आहे. माझ्या मते हा प्रवाद महाभयंकर व गंभीर स्वरूपाचा आहे. लोकशाहीत घडते तरी काय? लोकशाही म्हणजे स्वतंत्र सरकार असे संबोधण्यात येते. असे सरकार म्हणजे तरी काय? स्वतंत्र सरकार म्हणजे ती राज्यपद्धती की जिच्यामध्ये जास्तीत जास्त सामाजिक क्षेत्रात लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय मोकळेपणाने जीवन जगता येते. आणि जर कायदा करण्याची आवश्यकता वाटलीच तर तसला कायदा पाळल्या जाणे इतपत सामाजिक नीती समाजामध्ये निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणाऱ्यांना मिळाली पाहिजे. लोकशाहीच्या या अंगाबद्दल फक्त प्रोफेसर लास्की यांनीच उल्लेख केला आहे.
त्यांच्या एका ग्रंथात ते असे ठामपणे म्हणतात की लोकशाही राज्यपद्धतीमध्ये समिष्टीतील नीतिमान जीवन गृहीत धरलेले असते. सामाजिक नीतीच्या अभावी लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही, ती छिन्न विछिन्न होईल. आपल्या देशात हा अनुभव आपल्याला मिळतो आहे. क्रमांक 7, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी आवश्यक असलेली आणखी एक बाब म्हणजे विचारी किंवा विवेकी लोक. होय, प्रत्येक देशात अन्याय होत असतात याबद्दल शंका नाही, तरी परंतु तो सर्वत्र सारख्याच प्रमाणात आहे असे मात्र नाही. समाजातील काही लोकांना अन्यायाची अगदीच थोडी झळ बसते, तर काहींना अनन्वित छळ सोसावा लागतो. ते अन्यायाच्या ओझ्याखाली दडपून गेलेले असतात. या संदर्भात इंग्लंडमधील ज्यू लोकांचे उदाहरण देता येईल. तेथील ख्रिश्चन लोकांनी कधी अनुभवला नाही असा एक आगळाच अन्याय त्यांना भोगावा लागला. त्यामुळे ज्यू लोकांनी या अन्यायाच्या विरुद्ध एकाकी लढा द्यावा लागला. इंग्लिश ख्रिश्चन लोकांना त्यांना कधी मदत केली नाही, उलट ज्यूवर होणाऱ्या अन्यायात त्यांना आनंद वाटायचा. ज्यूंना मदत करणारी इंग्लंडमधील एकुलती एक व्यक्ती म्हणजे तेथील राजा. याचे काहींना आश्चर्य वाटेल, पण याचे कारणही तसेच गमतीचे आहे. जुन्या ख्रिश्चन कायद्याप्रमाणे ज्यू लोकांच्या वंशजांना ते ज्यू आहेत या कारणासाठी म्हणून वाडवडिलांची इस्टेट मिळत नसते, ती राजाची दौलत म्हणून सरकार जमा होत असत. त्यामुळे राजाला साहजिकच आनंद व्हायचा. मृत ज्यूंची मुले ज्यावेळी राजाकडे अशा इस्टेटीसाठी अर्ज करायची, त्यावेळी राजा उदार होऊन त्यांना थोडासा हिस्सा देऊन बाकी सर्व स्वतःकडे ठेवून घ्यायचा. अशा प्रकारचा अन्याय ज्यू लोकांवर होत असताना देखील एकही इंग्लिश माणूस त्यांच्या मदतीला धावला नाही. हा सार्वजनिक विवेकबुद्धी जागृत नसल्याचा परिणाम होता. अन्याय कोणावरही होत असो, अन्याय दिसला रे दिसला की जागृत होऊन उठणारी शक्ती म्हणजे समिष्टीची सदसद विवेकबुद्धी. सार्वजनिक विवेकबुद्धी याचा अर्थच असा की जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस, मग तो त्या अन्यायाचा बळी असो वा नसो, अन्यायाच्या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेकडे बोट दाखवता येईल. तेथे अन्यायाचे बळी पडणारे लोक हिंदी आहे. तेथील गोऱ्या लोकांना त्यांची काही झळ पोहोचत नाही. असे असतानाही मिस्टर स्कूट हा गोरा इसम सदर अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे आपण पाहतो. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या चळवळीत कित्येक गौरवर्णीय तरुण सामील होत आहे. हे दृश्य का दिसते? ते जनतेतील सारासार विवेकबुद्धीचे फळ आहे. मला तुम्हाला डिवचायचे नाही, परंतु मला पुष्कळ वेळा आपल्या विसराळूपणाचे नवल वाटते. दक्षिण आफ्रिकेतील अन्यायाबद्दल आपण मोठ्या आवेशाने बोलतो. आफ्रिकेतील विभक्त लोकवस्तीच्या धोरणाविरुद्ध बोलणारे आपण आपल्या देशात जर दृष्टी टाकू लागलो, तर प्रत्येक गावात हे विभक्त वस्तीचे तत्वज्ञान कार्यवाही झालेले आपणास दिसणार नाही काय? आपल्या प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका अवतरली आहे. असे असले तरी विभक्त वस्तीत ठेवलेल्या अस्पृश्य जातींचा प्रश्न हाताळण्यासाठी व त्यांच्यावरील अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी क्वचितच कोणी पुढे आल्याचे दिसते. हे असे का होते? कारण उघड आहे, सामाजिक विवेकबुद्धीचा अभाव. असा प्रकार जर होऊ लागला आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी जर इतर लोक पुढे आले नाहीत, तर मग पुन्हा क्रांतीचे वारे अल्पसंख्याकांच्या डोक्यात खेळू लागतात. वरील विवेचन म्हणजे निरनिराळ्या राजकीय तत्वांची ठोकळेबाज जंत्री नव्हे, परंतु निरनिराळ्या देशांचा राजकीय इतिहास वाचल्यामुळे माझ्या मनावर बिंबलेल्या गोष्टींची ती अनुभूती आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, ब्रिटिश चालते झाले आहेत, लोकशाहीचा पुकारा करणारी राज्यघटना आपण केली आहे,
तेव्हा आपल्याला या बाबतीत आणखी काय हवे आहे, आपण आता निश्चिंत बसूया असल्या प्रकारची भावना या देशातील लोकात बळावत आहे. राज्यघटना तयार केली म्हणजे आपले काम संपले या प्रकारच्या आत्मघातकी भावनेच्या बाबत मी सर्वांना धोक्याचा इशारा देऊ इच्छितो. आपले काम आताशी कुठे सुरू झाले आहे? आपण ध्यानात ठेवले पाहिजे की लोकशाहीचा वृक्ष सर्वच ठिकाणी नीटपणे फोफावू शकतो असे नाही. तो अमेरिकेत वाढला आहे, इंग्लंडमध्ये त्याची वाढ झाली आहे, काही अंशाने त्याने फ्रान्समध्येही मूळ धरले आहे. इतरत्र घडलेल्या या आशादायक घटनांपासूनच आपणास धीर येईल. तुम्हाला आठवत असेल की पहिल्या महायुद्धाचा परिणाम म्हणून आणि ऑस्ट्रिया हंगेरीच्या साम्राज्याचे विघटन केल्यामुळे स्वयंनिर्णयाच्या तत्वानुसार ऑस्ट्रियाहून अलग अशी छोटी छोटी राष्ट्रे विल्सनने निर्माण केली. त्यांना लोकशाही घटना, लोकशाही सरकार आणि व्हर्सेल्स येथील तहनाम्याप्रमाणे मूलभूत हक्कांची व्यवस्था करणारी राज्यघटना होती. त्या लोकशाहीचे काय झाले? तिचा लवलेश तरी तुम्हाला तेथे दिसतो काय? ती आता संपूर्ण लुप्त पावली आहे, नष्ट झाली आहे. ही सर्व राष्ट्रे आज दुसऱ्या कोणाच्या तरी गुलामगिरीत किंवा मगरमिठीत सापडली आहे. अलीकडची काही उदाहरणे घेऊया. सिरियामध्ये लोकशाहीनिष्ठ सरकार होते, काही वर्षानंतर तेथे एक लष्करी बंड झाले. लष्कराचा सरसेनापती सिरियाचा राज्यप्रमुख बनला व लोकशाही हवेत विरली. दुसरे उदाहरण घेऊया, इजिप्तमध्ये काय घडले? तेथे देखील लोकशाही राज्यपद्धती 1922 सालापासून सतत 30 वर्षे अंमलात होती. एका रात्रीत फारूकची हकालपट्टी झाली, नागिब हुकुमशाह बनला, त्याने घटना बरखास्त केली. ही सर्व उदाहरणे आपल्यासमोर असल्याने आपण आपल्या भविष्याबद्दल अत्यंत जागरूक व विचारी बनले पाहिजे. लोकशाही सुरक्षित करण्यासाठी तिच्या मार्गातील दगडधोंडे दूर करण्याकरिता आपण काही निश्चित पावले उचलायची की नाही याचा आपण विचार करावयास हवा. मी केलेल्या या सर्व विवेचनामुळे तुम्ही सर्वजण या प्रश्नाबाबत डोळेझाक करणार नाही एवढे झाले तरी मला समाधान लाभेल. 3. संसदीय राज्यपद्धतीमध्ये विरोधी पक्षाची आवश्यकता का असते? सृजनशील लोकमताच्या अभावामुळे लोकशाही राबवण्यात अडचणी येतात. सरकार व कायदे मंडळाचे कामकाज योग्य रीतीने होण्यासाठी लोकमत ओळखता आले पाहिजे. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षण व प्रचार यातील फरक सांगणे जरूर आहे. प्रचाराधिष्ठित सरकार व लोकशिक्षणाचे पाया करणारे सरकार यात महद अंतर आहे. प्रचार म्हणजे कोणत्याही गोष्टीची एक बाजू होय. लोकशिक्षणावर आधारलेले सरकार म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूची सांगोपांग छाननी करून कारभार करणारे सरकार होय. ज्या प्रश्नावर कायदे मंडळांना निर्णय घ्यायचा असतो त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू लोकांपुढे जाणे जरुरी आहे. त्यासाठी ओघानेच दोन पक्षांची आवश्यकता असते. एकच पक्ष दोन्ही बाजू निसर्गतःच मांडू शकत नाही. एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकुमशाही होय. हुकुमशाही टाळण्यासाठी दुसऱ्या पक्षाची जरुरी आहे. ही मूलभूत बाब आहे. चांगल्या कायद्यांपेक्षा चांगल्या राज्यकारभारांशी लोकांना कर्तव्य असते. कायदे चांगले असतीलही पण त्यांची अंमलबजावणी वाईट तऱ्हेने होऊ शकते. राज्यकारभार चांगला किंवा वाईट आहे हे अंमलबजावणीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला कितपत स्वातंत्र्य आहे यावर अवलंबून आहे. ज्यावेळी एकच पक्ष असतो त्यावेळी कोणताही अधिकारी मंत्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या राजकीय नेत्याच्या मर्जीप्रमाणे वागणारा प्राणी बनतो. मंत्र्यांचे अस्तित्व मतदारावर अवलंबून असते व मग मतदारांना खुश ठेवण्यासाठी पुष्कळ वेळा मंत्री महाशयाकडून विचित्र असा कारभार अधिकाऱ्यांकडून करवून घेतला जातो. विरोधी पक्ष असला तर मंत्र्यांची ही चुकीची कृत्ये तो उघडकीस आणू शकेल आणि त्यामुळे अशा गोष्टींना पायबंद बसेल. चांगल्या कारभाराखालोखाल लोकांना भाषण स्वातंत्र्य
व विना चौकशी तुरुंगवासापासून मुक्तता या गोष्टीची आवश्यकता वाटते. विरोधी पक्ष असतो त्यावेळी भाषण स्वातंत्र्य व आचार स्वातंत्र्य यांचा लाभ होतो. विरोधी पक्ष नसल्यावर लोकांचे हे मूलभूत हक्क धोक्यात येतात, कारण मग ह्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या सत्तारूढ पक्षाला कोणीच जाब विचारू शकत नाही. विरोधी पक्षाची गरज का आहे याची ही थोडक्यात कारणे आहेत. जेथे जेथे संसदीय लोकशाही राज्यपद्धती आहे त्या त्या देशात विरोधी पक्ष ही सरकार मान्य राजकीय संस्था असते. इंग्लंड व कॅनडामध्ये विरोधी पक्ष ही कायद्याने मान्य केलेली संस्था आहे आणि पार्लमेंटमधील कामे बिनधोक पार पाडता यावीत म्हणून विरोधी पक्ष नेत्याला सरकारी तिजोरीतून पगार दिला जातो. क्रमांक 4, पक्ष म्हणजे काय? पक्ष हा सैन्यासारखा असतो, त्याला खालील बाबींची आवश्यकता असते. एक, सरसेनापतीसारखा पुढारी किंवा नेता. दोन, संघटना, तिच्यामध्ये सभासद, मूलभूत योजना, शिस्त या गोष्टींचा समावेश होतो. तीन, ध्येय आणि धोरण, तत्वज्ञान. 4, कार्यक्रम. 5, राजकीय डावपेच व मुसद्देगिरी, म्हणजेच ध्येयसिद्धीसाठी तारतम्याने कोणती गोष्ट केव्हा व कशी करायची याची योजना. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष होय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संस्थेस पक्षाला मान्य असलेल्या तत्वज्ञानाच्या व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मतदारांची संघटना करावी लागेल. ही पक्ष संघटना पुढील प्रमाणे काम करेल. एक, पक्ष स्थापनेसाठी व त्याच्या संघटित वाढीसाठी झटणे आणि पक्षाचे तत्वज्ञान व ध्येय धोरण यांचा प्रचार करणे. दोन, पक्षाची तत्वे, विचारसरणी यांचा प्रचार वृत्तपत्रे, सभासंमेलने, व्याख्याने, वाङ्मय लेखन इत्यादी मार्गाने करणे. तीन, पक्ष सभासदांच्या वतीने संयुक्त राजकीय चळवळी व राजकीय कृती करण्यासाठी निवडणुका लढणे. क्रमांक 5, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ध्येय व उद्दिष्ट. क्रमांक 1, भारतीय घटनेचा उपोद्घात पुढील प्रमाणे आहे. आम्ही भारतातील लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की भारत हे स्वतंत्र सार्वभौम लोकसत्ता राष्ट्र राहील. त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य, संधी व सामाजिक प्रतिष्ठा याबाबत समता, व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रैक्य साधणारा बंधुभाव या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू. भारतीय घटनेच्या या उपोद्घातातील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता साध्य करणे हेच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट राहील. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सार्वजनिक व्यवहारात खालील तत्वांना बांधील राहील. एक, सर्व भारतीयांना समान न्याय मिळेल. एवढेच नव्हे तर समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे असे मानण्यात येईल आणि यानुसार जेथे समता नाही तेथे ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथे ती नाकारण्यात येते तेथे ती राबवण्यासाठी लढा देईल. दोन, प्रत्येक व्यक्तीचे सुख हा केंद्रबिंदू समजण्यात येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्तीस समान संधी असेल. शासन संस्था ही हे साध्य मिळवण्यासाठी वापरावयाचे साधन होय. तीन, इतर देशबांधवांच्या हक्कांचे व शासन संस्थेच्या आवश्यक तेवढ्या अधिकारांचे संरक्षण करून प्रत्येक नागरिकास धार्मिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य असले पाहिजे असे हा पक्ष माने. 4, प्रत्येक भारतीय नागरिकास समान संधीचा अधिकार असल्याचे हा पक्ष मान्य करेल. अर्थात
त्यांना आत्मोन्नतीसाठी कधीच संधी मिळाली नसेल, त्यांना संधी मिळालेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याचे तत्व पक्ष अंगीकारेल. 5. प्रत्येक व्यक्तीस जीवनातील गरजा व भीती यापासून मुक्ती मिळवून देण्याच्या शासन संस्थेच्या कर्तव्याची जाणीव सरकारला हा पक्ष सातत्याने करून देईल. 6. हा पक्ष स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रह धरील आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाची किंवा एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून होणारी पिळवणूक व दडपशाही यांना पायबंद झाली. व्यक्ती व समाज दोहोच्या भल्याचा दृष्टीने संसदीय राज्यपद्धती, पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट ही सर्वोत्तम राज्यपद्धती आहे अशी या पक्षाची श्रद्धा आहे. आपण आत्तापर्यंत हा लांब झालेला व्हिडिओ या ठिकाणी ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो.